ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस बंगळुरू आवडा सुपरफास्ट एक्सप्रेस मालगाडी 3 रेल्वे गाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या 288 पोहोचली असून 1175 अधिक जण जखमी झाले आहेत। त्यातील 56 लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। ओडिशातील रेल्वे अपघातासाठी कारणीभूत असलेल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले। त्यांनी अपघात स्थळाची पाहणी केली तसेच जखमींची विचारपूस केली। कोरोमंडल एक्सप्रेसने रेल्वे मार्गाच्या लूप लाईनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 6:50 प्रवेश केला व तिथे उभ्या मालगाडीला जोरदार धडक दिली। कोरोमंडल ताशी 128 किलोमीटर वेगाने धावत होती, तिने मालगाडीला जोरदार धडक दिल्याने त्या गाडीचे डबे रुळावरून घसरले। त्याचवेळी विरुद्ध दिशेने बेंगळुरू आवडा एक्सप्रेस ताशी 116 किलोमीटर वेगाने येत होती, ती कोरोमंडल एक्सप्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांवर धडकली। मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखाची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयाची मदत जाहीर केली। त्याशिवाय पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या वारसांना 2 लाख तर जखमींना प्रत्येकी 50,000 मदत जाहीर केली आहे।